मावळ वार्ता यांच्या वतीनं गेले जवळजवळ 21 वर्ष सातत्यानं समाजाच्या विविध अंगी प्रश्नांवर विविध ठिकाणचे त्यांचे वार्ताहर जाऊन प्रश्न सोडवणं, मग सहकारामधले असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा आध्यात्मिक असतील किंवा प्रशासनातले अनेक प्रश्न असतील, या बाबतीमध्ये सातत्यानं एक चांगली भूमिका या माध्यमातनं आज लोकांच्या समोर मांडली जाते. आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही संपूर्ण चॅनल सिस्टीमच जी आहे ती सातत्यानं लोकांच्याकडे नेहमीच वाचली जाते आणि पाहिली जाते. परंतु मावळ वार्ता एक त्यामध्ये वेगळी आहे आणि त्याचा अनुभव मीही घेतलेला आहे. एकेकाळी माझाही तिथं चांगला सत्कार झालेला आहे 16. तर ह्या 22व्या आता जो वर्धापन दिन साजरा होतो आहे यालाही अशाच अनेक नामांकित व्यक्ती विविध क्षेत्रातल्या ह्या यांचा सत्कार सोहळा होणार आहे. आणि हे सातत्यानं हे वार्ता जी न्यूज आहे ही बातमीपत्र हे टिकलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सर्वांनीच यांना एक प्रोत्साहन देणं आणि पाठिंबा देणं हे आवश्यक आहे. ज्याला आपण येलो जर्नलिझम म्हणतो तो अजिबात ह्या वार्तापत्रामधनं मला गेल्या 21 वर्षात दिसला नाही. माझ्या गेले अनेक वर्षाच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारकिर्दीमध्ये हा अनुभव मी घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा मला माझ्या वतीनं, आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि संपूर्ण शहराच्या वतीनं, खोपोली शहराच्या वतीनं मी यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.